जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पवननगर स्टेडियमवर आमदार डॉ अपूर्व हिरे मित्रमंडळाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. प्रारंभी महिला विकास बँकेच्या अध्यक्षा डॉ योगिता हिरे यांनी प्रास्ताविक केले. पंतप्रधान कंठवृत्तीचा असावा लागतो हे स्वर्गीय इंदिरा गांधींनी दाखवून दिलेले आहे. राष्ट्रपती म्हणून देशाचा गाडा हाकताना आपली सक्षमता आदरणीय प्रतिभाताईंनी दाखवून दिलेली आहे. पाठीशी पुत्र व छातीशी छत्र घेऊन इंग्रजांशी झुंज देणारी झाशीची राणी आम्ही पाहिली आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार डॉ अपूर्व हिरे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या मुख्य प्रशासक शेफाली भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. कुटुंबाची साथ तुम्हाला लाभलेली आहे आणि स्त्री आज कोणत्याही पदावर जाऊ शकते. जे सक्षमीकरण किंवा सबलीकरण आपण प्रत्यक्ष बोलतो आणि घडवून दाखवतो तर या स्त्रिया सगळ्या माझ्या समोर बसलेल्या आहेत. आज जागतिक महिला दिन या निमित्ताने मी पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा देते आणि असंच कार्य जे अशा कार्यात तुम्ही आहात ते स्वतःच्या स्वच्छ मनाने करावं हीच विनंती करते. आज कुटुंब आणि कुटुंबाची साथ आपल्याला लाभली आहे. स्त्री सन्मान स्त्री शक्तीचा आदर करणे त्यांना सर्वच क्षेत्रात प्रगती करण्यासाठी कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानासारख्या कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले. होता येत आहे कारण या कार्यक्रमातनं काही मी घेऊन जाणार असेल तर ती प्रेरणा असेल. कारण सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रांमध्ये अतिशय कमालीचं काम करणाऱ्या या सगळ्या महिलांचा आज गौरव होत आहे, सन्मान होत आहे. मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या कार्यक्रमामुळे इतर महिलांना देखील प्रेरणा मिळेल अजून चांगलं काम करण्याची, किंवा जर हाऊसवाईफ असतील तर त्यांनी देखील वेगवेगळ्या क्षेत्रात काहीतरी करू पाहण्याची इच्छा इथून घेऊन जाओ अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. आणि मला खात्री आहे की अशा कार्यक्रमात हे नक्कीच होणार आहे. मी वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत असते पण जेव्हा महिलांचा विषय येतो तेव्हा तो विषय अतिशय मला माझ्या जवळचा असल्यामुळे मी स्वतः एक महिला एक स्त्री एक अभिनेत्री असल्यामुळे हा विषय माझ्या जवळचा आहे. या प्रसंगी विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून औद्योगिक वसाहतीत मसाला कारखाना सुरू केला असून येथे 400 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. महिलांसाठी मोफत तपासणी शिबिर औषधोपचार केंद्र सुरू केल्याची माहिती डॉ अपूर्व हिरे यांनी दिली. अभिमान एवढंच वाटतो की हे सगळं करत असताना या फॅक्टरीवरती किंवा या संस्थेचा आता ऑफिसची जागा आम्ही विकत घेतली आहे. तिचं ऑफिसही आपण सगळं जवळजवळ या वर्षभरामध्ये आम्ही 3-3.5 कोटीच्या ॲसेट्स या कंपनीच्या सगळ्या उभ्या केल्या आणि मागच्या ह्याच्यात काही उभ्या केल्या. असं सगळं मिळून ही कंपनी चालवत असताना 1 रुपयाचं सुद्धा कर्ज महिलांच्या डोक्यावरती आम्ही ठेवलेलं नाही. हे सगळं स्वभांडवलात उभं. या प्रसंगी प्राध्यापिका मोनिका मुंदडा नगरसेविका सुषमा पगारे शोभा साबळे समीना मेमन अश्विनी बोरस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा प्रेरणा बलकवडे शहर अध्यक्षा अनिता भांबरे कविता कर्डक नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्षा कविता शिंदे पुष्पा राठोड आशा भंतुरे कामिनी घोडके आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन ड्युटे सिडको.